हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश शेंडे तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन बघत होतो आणि त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत डोबेनाईट ट्रेड्स बघितलं, त्यानंतर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स बघितलं। आजचा आपला टॉपिक आहे मेंडेल्यूज पिरियॉडिक टेबल, म्हणजे मेंडेल्यू नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी पण काय केलं, एलिमेंट्सला क्लासिफाय केलं। तर ते क्लासिफिकेशन त्यांनी कशा पद्धतीनं केलं ते आपल्याला आज बघायचं आहे। तर मेंडेल्यू अरेंज 63 एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाईम इन इन्क्रीझिंग ऑर्डर ऑफ ॲटोमिक मास। महत्त्वाचं आहे बघा, मेंडेल्यूने ज्यावेळेस हा टेबल बनवला होता त्यावेळेस 63 एलिमेंट अस्तित्वात होते किंवा नोन होते असं म्हणलेला असं म्हटलेलं आहे। त्यानंतर या एलिमेंट्सला काय केलं त्यांनी, इन्क्रीझिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलं ऑफ ॲटोमिक मास, म्हणजे ॲटोमिक मासच्या एलिमेंटचं जे ॲटोमिक मास होतं त्याच्या इन्क्रीझिंग ऑर्डरमध्ये अरेंज करण्याचं काम कोणं केलं, मेंडेल्यू यांनी केलं। मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की आतापर्यंत आपण सर्वात आधी डोबेनायर बघितले, त्यानंतर आपण न्यूलँड बघितले, त्यानंतर आता आपण मेंडेल्यू बघितलं। तर या तिघांनी पण काय केलेलं आहे, एलिमेंट्सला ॲटोमिक मासनुसारच काहीतरी अरेंजमेंट केलेली आहे, बरोबर। त्याच्यानंतर बघा, पुढे सांगितलेलं आहे आपल्याला, ही कन्सिडर्ड ॲटोमिक मास ॲज द फंडामेंटल प्रॉपर्टी टू क्लासिफाय एलिमेंट्स, म्हणजे एलिमेंट्सला क्लासिफाय करण्यासाठी, त्यांचं वर्गीकरण करण्यासाठी त्यांनी ॲटोमिक मास हे फंडामेंटल प्रॉपर्टी आहे, म्हणजे एकदम बेसिक प्रॉपर्टी आहे असं त्यांचं म्हणणं होतं। आणि पुढे सांगितलं त्यांनी, ऑन द बेसिस ऑफ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज मेंडेल्यू ऑर्गनाइज द पिरियॉडिक टेबल। आणि मेंडेल्यू यांनी काय केलं, त्या एलिमेंटच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजनुसार त्या एलिमेंट्सला काय केलं, एका टेबलच्या फॉर्ममध्ये अरेंज केलं। मग आता आपल्याला पुढे काय दिलेलं आहे बघा, तर आपल्याला सांगायचं आहे मेंडेल्यू पिरियॉडिक लॉ। मेंडेल्यूचा पिरियॉडिक लॉ काय सांगतो ते बघू आपण आता। तर मेंडेल्यू पिरियॉडिक लॉ स्टेटेड ॲज प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटोमिक मासेस। महत्त्वाचं आहे काय सांगितलं त्यांनी, ज्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत हे पिरियॉडिक फंक्शन आहेत, कोणाचं, ॲटोमिक मासचं। शब्द महत्त्वाचा आहे, जर मेंडेल्यू शब्द दिसला म्हणजे तुम्हाला ॲटोमिक मास आठवलं पाहिजे। तर प्रॉपर्टीज ज्या आहेत एलिमेंटच्या त्या पिरियॉडिक फंक्शन आहेत, कोणाच्या, ॲटोमिक मास। म्हणजे जसं जसं ॲटोमिक मास बदलणार आहे तशा तशा एलिमेंटच्या प्रॉपर्टीज पण काय होणार आहेत, बदलणार आहेत। म्हणजे प्रॉपर्टीज ज्या आहेत एलिमेंटच्या त्या पिरियॉडिक फंक्शन आहेत, कशाच्या, ॲटोमिक मासच्या। आता याच्यानंतर समोर जर गेले तुम्ही तर इथं हा एक पिरियॉडिक टेबल दिसत आहे तुम्हाला, जो मेंडेल्यू यांनी दिला। आणि या टेबलमध्ये तुम्हाला काय दिसत आहे बघा, बॉक्सेस दिसत आहेत। आणि या बॉक्सेसमध्ये हे जे उभे बॉक्सेस आहे त्याला नाव दिलेलं आहे ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3, ग्रुप 4, ग्रुप 5, ग्रुप 6, ग्रुप 7 आणि ग्रुप 8। म्हणजे मेंडेल्यूच्या पिरियॉडिक टेबलमध्ये जे ग्रुप्स होते ते ग्रुप्स किती होते, 8 होते। आणि जर तुम्ही आणखी जर बघितलं, आता हे जे उभे जे आहेत, या उभे जे होते या उभ्यांना आपण काय म्हटलं होतं, ग्रुप्स म्हटलं आहे ना, हे असे जे दिसत आहेत तुम्हाला यांना काय म्हणतो आपण, ग्रुप्स म्हणतो, किंवा त्याला आज आपण कॉलम म्हणतो, आहे ना। म्हणजे हे जे कॉलम दिसत आहेत यांनाच तुम्ही काय म्हणणार, ग्रुप म्हणणार। मग हे उभेवाले दिसत आहेत तुम्हाला, तसेच तुम्हाला याच्यामध्ये काय दिसत आहे, तसे आडवे पण काही दिसत आहेत बघा। तर इथं नंबर दिलेला आहे, हा नंबर 1, नंबर 2, नंबर 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, आहे ना, हे नंबर दिसत आहेत तुम्हाला 12 पर्यंत। म्हणजे असे जे आडवे दिसत आहेत तुम्हाला, हे जे आडवे आहेत या आडव्यांना म्हणतो आपण पिरियड। म्हणजेच काय, तर मेंडेल्यूच्या पिरियॉडिक टेबलमध्ये तुम्हाला जे ग्रुप्स आहेत ते ग्रुप्स किती दिसत आहेत, 8 दिसत आहेत। त्यानंतर जे पिरियड आहेत ते पिरियड किती दिसत आहेत, 12 दिसत आहेत। महत्त्वाचं आहे मेंडेल्यू यांच्या पिरियॉडिक टेबलमध्ये 8 ग्रुप्स आणि पिरियड किती आहेत, 12 आहेत। मग हा पिरियॉडिक टेबल त्यांनी बनवला आणि कशा पद्धतीनं बनवला, हा इन्क्रीझिंग ऑर्डर ऑफ ॲटोमिक मास, आहे ना, ॲटोमिक मासची जे इन्क्रीझिंग ऑर्डर आहे म्हणजे चढता क्रम आहे त्याच्यानुसार त्यांनी हा पिरियॉडिक टेबल तयार केला। आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय दिसत आहे बघा, तर इथं सुरुवात केली त्यांनी हायड्रोजनपासून, इथं H1 लिहिलेला आहे, हा 1 काय इंडिकेट करत आहे, याचा ॲटोमिक मास इंडिकेट करत आहे। त्यानंतर जर तुम्ही बघितला, हा Li7 आहे, हा Be9.4 आहे, Be11 आहे। तर तुम्हाला बघा, हे जे तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की पहा, 7, त्यानंतर 9.4, 11, नंतर 12, नंतर 14, नंतर 16, नंतर 19। म्हणजे नंबर काय होत आहे, वाढत वाढत जात आहे ॲटोमिक मास, म्हणजे इन्क्रीझिंग ऑर्डर आहे कशाची, ॲटोमिक मासची। तसंच खालच्या लाईनमध्ये बघितलं तर बघा, सोडियम 23, मॅग्नेशियम 24, ॲल्युमिनियम 27.3, मग हा 28 आहे, 31 आहे, 32 आहे, 35.5 आहे। म्हणजे व्हॅल्यू काय होत चालल्या, वाढत चालल्या, म्हणजे इन्क्रीझिंग ऑर्डर आहे कशाची, ॲटोमिक
मार्सचे हे आपल्याला दिसत आहे. आणि या पिरियॉडिक टेबलमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्या हे पण लक्षात येईल की इथं फक्त 44 लिहिलेलं आहे, त्याच्या आधी नाव लिहिलेलं नाही, बरोबर. इथं 68 लिहिलेलं आहे, त्याच्या आधी नाव लिहिलेलं नाही. हे एक ऑब्झर्वेशन आहे इथं. त्यानंतर आणखी जर बघितलं तर इथं तुम्हाला काही क्वेश्चन मार्क पण दिसत आहेत, बरोबर. या YT आधी क्वेश्चन मार्क आहे. इथं खाली जर बघितलं तुम्ही तर हा जो DI आहे या DI आधी क्वेश्चन मार्क आहे, या ERच्या आधी काय क्वेश्चन मार्क आहे, इथं LAच्या आधी क्वेश्चन मार्क आहे, CEच्या आधी क्वेश्चन मार्क आहे, बरोबर. तर अशा काही गोष्टी तुम्हाला दिसत आहे. आणि त्याच्यासोबतच तुम्हाला बघा आणखी काय दिसत आहे, तर या पिरियॉडिक टेबलमध्ये बघितलं तर इथं एकाच ग्रुपमध्ये तुम्हाला हे इथं एवढे एलिमेंट्स ठेवलेले दिसू राहिले तुम्हाला, है ना. हे एलिमेंट्स एकाच ग्रुपमध्ये ठेवलेले आहेत. आणि याच्यामध्ये पण जर तुम्ही लक्ष जर दिलं तर तुमच्या हे लक्षात येईल, इथं CO जे ॲटोमिक मास आहे ते 59 आहे आणि NI पण जे ॲटोमिक मास आहे ते 59 आहे, बरोबर. तर हे पण एक महत्त्वाचं ऑब्झर्वेशन आहे याच्यामध्ये. तसंच तुम्ही बघा RU आणि RHचं बघितलं तर दोघांचं पण तुम्हाला मास किती दिसत आहे, 104 104. मग आता आपण हा जो पिरियॉडिक टेबल आहे हा काही तुम्हाला पाठ करायचा नाही आहे, याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, फक्त तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट हेच आहे की याच्यामध्ये जे ग्रुप्स आहेत ते किती आहेत, 8 आहेत. त्यानंतर जे पिरियड आहेत ते पिरियड किती आहेत, 12 आहेत. ह्या दोन गोष्टी लक्षामध्ये ठेवा, बाकी प्रिपेअर करण्याची गरज नाही. मग आता आपण या टेबलचं ऑब्झर्वेशन करू आणि त्याच्यावरती काही क्वेश्चन सॉल्व करू. बघा पहिला क्वेश्चन आहे आपल्याजवळ, देर आर सम व्हॅकंट प्लेसेस इन द मेंडेलियो पिरियॉडिक टेबल. व्हॅकंट म्हणजे काय, रिकामे, है ना, रिकामे जागा तुम्हाला दिसत आहे. इन सम ऑफ दीज प्लेसेस द ॲटोमिक मासेस आर सीन टू बी प्रेडिक्टेड. आणि ते जे व्हॅकंट स्पेसेस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ॲटोमिक मास लिहिलेले दिसत आहे. इन लिस्ट 3 ऑफ दीज प्रेडिक्टेड ॲटोमिक मासेस अलॉंग विथ देअर ग्रुप अँड पिरियड. तुम्हाला यांची लिस्ट तयार करायची आहे, कोणाची, हे जे ॲटोमिक मास प्रिडिक्ट केलेले आहेत, अंदाज लावलेला आहे त्यांची, अलॉंग विथ देअर ग्रुप आणि त्यांचा पिरियड. ग्रुप आणि पिरियड तुम्हाला सांगायचा आहे. तर बघा हे मी तुम्हाला सांगितलं होतं वरच्या टेबलमध्ये, तर इथं ॲटोमिक मास तुम्हाला 44 68 आणि 72 असे 3 दिसत आहेत. तर हे जे 3 आहेत हे जर तुम्ही टेबलमध्ये बघितले तर तुमच्या लक्षात येईल, बघा इथं 44 आहे, त्यानंतर 68 आहे, त्यानंतर 72 आहे, बरोबर. तर इथं फक्त तुम्हाला ॲटोमिक मास दिसत आहे, एलिमेंट दिसत आहे का, तर एलिमेंट दिसत नाही आहे, म्हणजे हे ॲटोमिक मास प्रिडिक्ट केलेले आहेत, यांचा अंदाज लावलेला आहे. मग या ॲटोमिक माससाठी तुम्हाला काय सांगायचं आहे की हे कोणत्या ग्रुपमध्ये आहेत आणि कोणत्या पिरियडमध्ये आहेत. तर तुमच्या लक्षात येईल बघा हा 44 फोर्थ नंबरच्या पिरियडमध्ये आहे, 68 आणि 72 हा फिफ्थ नंबरच्या पिरियडमध्ये आहे, त्यानंतर 44 हा फोर्थ नंबरच्या पिरियडमध्ये आहे, म्हणजे पिरियड तुमच्या लक्षात आला. तसंच जर तुम्ही बघितलं तर वरती तुम्हाला ग्रुप दिसेल, बरोबर. आणि ग्रुप जर बघितला तर तुम्हाला हा 44 आणि 68 कोणत्या ग्रुपमध्ये दिसत आहे, ग्रुप 3 दिसत आहे. आणि हा जो 72 आहे हा ग्रुप 4 दिसत आहे, बरोबर. मग तुम्हाला हेच लिहायचं आहे ते कोणत्या ग्रुपमध्ये आहेत, कोणत्या पिरियडमध्ये आहेत आणि कोणकोणते एलिमेंट्स आहेत, म्हणजे जे प्रेडिक्ट केलेले आहेत ज्यांचे ॲटोमिक मास. तर ह्या सर्व गोष्टी आपण इथं खाली लिहून घेतल्या एका टेबलच्या फॉर्ममध्ये, बरोबर. हा तो टेबल आहे, ॲटोमिक मास 44 जे प्रेडिक्ट केलेलं आहे ते ग्रुप 3 आहे आणि पिरियड 4 आहे, 68 ग्रुप 3 आहे आणि पिरियड 5 आहे, 72 ग्रुप 4 आहे आणि पिरियड 5 आहे, असं आपल्याला दिलेलं आहे. आता पुढे काय म्हणते बघा, आणखी जर तुम्ही समोर गेले तर काय म्हणत आहे, ड्यू टू अनसर्टनिटी इन द नेम्स ऑफ सम एलिमेंट्स अ क्वेश्चन मार्क इज इंडिकेटेड बिफोर द सिम्बॉल इन मेंडेलियो पिरियॉडिक टेबल. म्हणजे मेंडेलियो पिरियॉडिक टेबल जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन मार्क दिसत आहे ना काही एलिमेंटच्या सिम्बॉलच्या आधी. व्हॉट आर सच सिम्बॉल, तर ते सिम्बॉल कुठं दिसत आहेत तुम्हाला ते तुम्हाला सांगायचं आहे. बघा जर तुम्ही बघितलं तर हे सिम्बॉल तुम्हाला कोणाकोणाच्या आधी दिसतात, तर YT DI ER CE आणि LA यांच्या आधी तुम्हाला असा क्वेश्चन मार्कचा सिम्बॉल दिसत आहे, असा क्वेश्चन मार्क काढलेला आहे. आपण चेक करू आहे का कोणाकोणाच्या आधी तुम्हाला क्वेश्चन मार्क दिसत आहे. बघा तर हा आपला टेबल आहे. या टेबलमध्ये बघितलं बघा YT आधी क्वेश्चन मार्क आहे, DI आधी क्वेश्चन मार्क आहे, ER आधी क्वेश्चन मार्क आहे, बरोबर. त्याच्यासोबतच आणखी बघितलं CE आधी क्वेश्चन मार्क आहे, LA आधी क्वेश्चन मार्क आहे ना, म्हणजे हे जे एलिमेंट्स आहेत यांच्या आधी तुम्हाला क्वेश्चन मार्क दिसत आहे. मग आता पुढे आपल्याला काय करायचं आहे बघा, पुढचा जो टॉपिक आहे आपला तो आहे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे ज्याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात. तो टॉपिक काय आहे, मिरिट्स ऑफ मेंडेलियो पिरियॉडिक टेबल. याचे मिरिट्स कोणते आहेत, ॲडव्हान्टेजेस कोणते आहेत किंवा फायदे कोणते आहेत, चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत कोणाच्या, मेंडेलियो पिरियॉडिक टेबलच्या. तर बघा याच्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे की जे मेंडेली होते यांनी रिवाईज ॲटोमिक मासेस ऑफ सम एलिमेंट टू गिव्ह देम प्रॉपर पोझिशन इन हिज पिरियॉडिक टेबल. बघा त्यांनी काय केले, काही एलिमेंटचे जे ॲटोमिक मासेस होते ते रिवाईज केले. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल जो बेरिलियम आहे, सुरुवातीला त्याचा ॲटोमिक मास बाकीच्या सायंटिस्ट लोकांनी 14.09 सांगितलं होतं,
पण मेंडेलीव यांनी स्टडी केला आणि सांगितलं की या बेरिलियमचं जे ॲटॉमिक मास आहे ते किती आहे, 9.4 आहे, बरोबर. म्हणजे त्यांनी याची करेक्ट व्हॅल्यू सांगितली. आधीच्या सायंटिस्ट लोकांनी 14.09 सांगितली होती, पण मेंडेलीव यांनी ते व्हॅल्यू करेक्ट केली, किती आहे म्हटलं 9.4 आहे. आणि हे व्हॅल्यू करेक्ट केल्यामुळे झालं काय, तर हे याच्यामुळे झालं काय, प्रॉपर पोझिशन, म्हणजे त्यांनी प्रॉपर पोझिशन दिली पिरियॉडिक टेबलमध्ये या एलिमेंट्सला प्रॉपर पोझिशन देण्यासाठी या रिवाईज ॲटॉमिक मासची काय झाली, मदत झाली. आणखी जर तुम्ही पुढे बघितलं तर ही केप्ट व्हॅकंट प्लेसेस इन पिरियॉडिक टेबल फॉर द एलिमेंट्स विच वेअर नॉट डिस्कवर्ड टिल देन. बघा, सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे मेंडेलीव यांनी सांगितलेला, याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन फॉर्म होण्याचे चान्सेस असतात. तर काय म्हटलं त्यांना की त्यांच्या पिरियॉडिक टेबलमध्ये त्यांनी काही व्हॅकंट स्पेसेस सोडले, रिकाम्या जागा सोडल्या, कशासाठी, असे काही एलिमेंट्स आहेत, त्यांचं म्हणणं होतं असे काही एलिमेंट्स आहेत ज्यांचा शोध आतापर्यंत लागलेला नाही आहे पण भविष्यामध्ये जे शोधल्या जातील, बरोबर, अशा एलिमेंटसाठी त्यांनी काही व्हॅकंट स्पेसेस त्यांच्या पिरियॉडिक टेबलमध्ये ठेवले. जसं फॉर एक्झाम्पल त्यांनी नावं पण सांगून ठेवले होते, असा एखादा एलिमेंट असेल ज्याचं नाव सांगत आहो इकाबोरॉन असं त्यांचं म्हणणं होतं आणि या इकाबोरॉनच्या प्रॉपर्टीज त्यांनी सांगून दिल्या. मग भविष्यामध्ये एक एलिमेंट शोधला गेला ज्याला नाव दिलं स्कँडियम, पण या स्कँडियमच्या ज्या प्रॉपर्टी होत्या त्या प्रॉपर्टी मेंडेलीव यांनी सांगितलेल्या इकाबोरॉनसारख्याच होत्या, है ना. म्हणजेच काय, तर मेंडेलीव यांनी जो इकाबोरॉन सांगितला होता त्याला सध्या आपण स्कँडियम म्हणतो, बरोबर. तसंच त्यांनी इका ॲल्युमिनियमविषयी सांगितलं होतं, इका ॲल्युमिनियमच्या प्रॉपर्टीज सांगितल्या होत्या. भविष्यामध्ये एलिमेंट शोधला गेला ज्याचं नाव आहे गॅलियम आणि या गॅलियम आणि या इका ॲल्युमिनियमच्या प्रॉपर्टीज सारख्या होत्या. मग इथं हे लक्षात आलं की हा जो जे मेंडेलीव यांनी जे अज्युम केलं होतं किंवा जे सांगितलं होतं ते पण इथं खरं झालं गॅलियमसाठी, त्यालाच आपण इका ॲल्युमिनियम म्हणतो. त्यानंतर आहे इका सिलिकॉन, इका सिलिकॉनलाच आपण सध्या जर्मेनियम म्हणतो. तर इका सिलिकॉनच्या ज्या प्रॉपर्टीज सांगितल्या होत्या त्याच प्रॉपर्टी कोणाच्या, जर्मेनियमच्या आहेत. म्हणजे अशी काही त्यांनी भविष्यवाणी केली होती असं म्हटलं तरी चालेल, आणि त्यांनी ही जी भविष्यवाणी केली होती ती भविष्यवाणी खरी झाली असं म्हणणार आपण. त्यानंतर बघा, नोबल गॅसेस वेअर प्लेस लॅटर इन झिरो ग्रुप विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियॉडिक टेबल. म्हणजे बघा, मेंडेलीव यांनी जेव्हा पिरियॉडिक टेबल बनवला तेव्हा नोबल गॅसेसविषयी माहिती नव्हती. आता नोबल गॅसेस म्हणजे काय, जसं हेलियम आहे, नियॉन आहे, त्यानंतर ॲर्गॉन आहे, त्यानंतर क्रिप्टॉन आहे, त्यानंतर झेनॉन आहे, त्यानंतर रेडॉन आहे, असे खूप सारे काय आहेत आपल्याकडे नोबल गॅसेस आहेत. मग या नोबल गॅसेसविषयी जेव्हा पिरियॉडिक टेबल बनवला मेंडेलीव यांनी तेव्हा या नोबल गॅसेस चा शोध लागलेला नव्हता असं म्हटलं तरी चालेल, पण नंतर त्यांचा शोध लागला. तर नंतर शोध लागल्यानंतर यांनी जो टेबल दिला होता त्या टेबलला डिस्टर्ब न करता एक सेपरेट झिरो ग्रुप करून त्याच्यामध्ये या नोबल गॅसेसला ठेवण्यात आलं, बरोबर. याच्यानंतर बघा, आणखी जर आपण समोर गेलो तर तुमचं इथं एक क्वेश्चन दिलेला आहे, काय क्वेश्चन बघा, यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये क्लोरीनविषयी थोडंफार सांगितलेलं आहे. तर क्लोरीनचे दोन आयसोटोप्स असतात. आता आयसोटोप्स काय असतात ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ज्यांचा ॲटोमिक नंबर हा काय असतो, सेम असतो, पण जो ॲटोमिक मास नंबर आहे तो काय असतो, डिफरंट असतो. त्यांना आपण काय म्हणतो, आयसोटोप्स म्हणतो, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. मग हे जे आयसोटोप्स आहेत, इथं क्लोरीनचा एक 35 आयसोटोप आहे, एक 37 आयसोटोप आहे, असे दोन आहेत. म्हणजे एकाचं मास जे आहे ॲटोमिक मास ते 35 आहे, दुसऱ्याचं ॲटोमिक मास 37 आहे, पण दोन्ही पण क्लोरीन आहेत. म्हणजे एलिमेंट बदलला नाही, म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत, सेम. जरी त्यांचा ॲटोमिक मास डिफरंट असलं पण त्यांच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या काय आहेत, सेम आहेत. मग याच्यावरती एक क्वेश्चन विचारला, व्हेअर शुड बी प्लेस इन मेंडेलीव पिरियॉडिक टेबल, इन डिफरंट प्लेसेस ऑर इन द सेम प्लेसेस. मग आता हा जो क्लोरीन आहे याला मेंडेलीव यांच्या पिरियॉडिक टेबलमध्ये डिफरंट प्लेसेसवरती ठेवायचं की सेम प्लेसेसवरती ठेवायचं, म्हणजे या दोघांना दोन वेगवेगळ्या जागा द्यायच्या की या दोघांना एकच जागा द्यायची, असं आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. तर बघा, यांच्या म्हणण्यानुसार काय सांगणार आपण, मेंडेलीव पिरियॉडिक टेबल एलिमेंट्स आर अरेंज ऑन द बेसिस ऑफ ॲटोमिक मास. आपल्याला माहिती आहे मेंडेलीव यांनी जो पिरियॉडिक टेबलमध्ये एलिमेंट जे अरेंज केले होते ते कशानुसार केले, ॲटोमिक मासनुसार. मग देअरफोर आयसोटोप्स ऑफ क्लोरीन Cl-35 अँड Cl-37 विल बी प्लेस इन द डिफरंट प्लेसेस इन द पिरियॉडिक टेबल. बघा, जर यांचा ॲटोमिक मासनुसार आपण ठेवलं तर पहिले Cl-35 ठेवावं लागेल आणि त्याच्यानंतर Cl-37 ठेवावं लागेल, कारण आपण ॲटोमिक मासच्या इन्क्रीझिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलं. म्हणजे क्लोरीनला किती जागा द्यायला पाहिजेत, दोन जागा द्यायला पाहिजेत, बरोबर. म्हणजे त्यांना डिफरंट प्लेसवरती ठेवायला पाहिजे. आता पुढे
पुढे बघायचं आपल्याला व्हॉट आर द डीमेरिट्स ऑफ मेंडेलियो पिरियॉडिक टेबल. जसे आपण मेंडेलियो पिरियॉडिक टेबलचे फायदे बघितले आता तसे त्याचे काही तोटे पण आहेत, डीमेरिट्स आहेत किंवा डिसॲडव्हान्टेजेस आहेत, लिमिटेशन्स आहेत मेंडेलियो पिरियॉडिक टेबलचे ते बघू. आता बघा तर सर्वात आधी काय म्हणत आहे, होल नंबर ॲटोमिक मास ऑफ कोबाल्ट अँड निकेल इज सेम. बघा कोबाल्ट आणि दुसरा जो आहे तो दुसरा आहे आपल्याजवळ निकेल, तर या कोबाल्ट आणि निकेलचं जे होल नंबर ॲटोमिक मास आहे ते काय आहे, सेम आहे. मग जर त्यांचं मास सेम आहे तर त्यांची जे पोझिशन आहे त्यांना सिक्वेन्स कोणता द्यायचा मेंडेलियो पिरियॉडिक टेबलमध्ये आहे ना, त्याच्यासाठी ॲम्बिग्युटी निर्माण झाली. एक असं म्हणणार आपण की तिथं थोडंफार समजायला कठीण गेलं की आता कोबाल्ट कधी ठेवायचा आणि निकेल कधी ठेवायचा, बरोबर. म्हणजे या दोघांना पिरियॉडिक टेबलमध्ये प्लेस कसं करायचं, आधी कोण ठेवायचं, कोबाल्टला आधी ठेवायचं की निकेलला आधी ठेवायचं, कारण दोघांचं पण होल नंबर ॲटोमिक मास काय होतं, सेम होतं. बघा मी तुम्हाला पिरियॉडिक टेबलमध्ये दाखवलं होतं कोबाल्ट आणि निकेलसाठी, इथं दिसते तुम्हाला कोबाल्टचं पण 59 आहे आणि निकेलचं पण मास किती आहे, 59. दोघांचे मास कसे आहेत, होल नंबर ॲटोमिक मास कसे आहेत, सेम आहेत. होल नंबर ॲटोमिक मास म्हणजे काय, होल नंबरची सुरुवात 0 होत असते, 0, 1, 2, 3, 4 आहे ना, हे होल नंबर आहेत सर्व. मग असे पुढे कंटिन्यू होतात. मग पण यांचं जे पॉईंटमधलं मास आहे ते पॉईंटमध्ये जर आपण कन्सिडर केलं ते वेगवेगळं येते, पण होल नंबर ॲटोमिक मास कसा आहे त्यांचा, सेम आहे. मग या कोबाल्टला आधी ठेवायचं की निकेलला आधी ठेवायचं हे मेंडेलियो यांना सांगता आलं नाही. त्यानंतर पुढे बघा, आयसोटोप्स हॅव डिफरंट ॲटोमिक मासेस. आपल्याला माहिती आहे आयसोटोप्स जे आहेत त्यांचे जे ॲटोमिक मासेस आहेत ते काय असतात, डिफरंट असतात. बट हॅव नॉट गिवन सेपरेट प्लेसेस इन पिरियॉडिक टेबल ड्यू टू सेम केमिकल प्रॉपर्टीज. बघा जे आयसोटोप्स आहेत त्यांचे जे ॲटोमिक मासेस आहेत ते ॲटोमिक मासेस कसे आहेत, डिफरंट आहेत, पण त्यांच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत, केमिकल प्रॉपर्टीज त्या काय आहेत, सेम आहेत, बरोबर. मग याच्यामुळे काय झालं, तर जे मेंडेलियो यांनी सांगितलं त्याच्यानुसार आयसोटोप्सला डिफरंट पोझिशन पाहिजे होत्या, पण त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम असल्यामुळे मेंडेलियोनी काय केलं, त्यांना एकाच बॉक्समध्ये ठेवलं किंवा एकाच ग्रुपमध्ये एकाच पिरियडमध्ये ठेवलं असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे त्यांना सेपरेट प्लेसेस दिले नाहीत. CL-35 आणि CL-37 असे दोन होते आपल्याजवळ, पण त्या दोघांना सेपरेट प्लेसेस द्यायला पाहिजे होते, पण त्यांनी सेपरेट प्लेसेस दिले नाहीत. हे पण एक त्याचा ड्रॉबॅक आहे. नंतर हायड्रोजन शो सिमिलॅरिटी विथ अल्कली मेटल्स ॲज वेल ॲज हॅलोजन. जो हायड्रोजन आहे तो सिमिलॅरिटी दाखवते, म्हणजे सारखेपणा दाखवते कोणासोबत, अल्कली मेटल्स. आता अल्कली मेटल्स कोण आहेत, जसं सोडियम आहे, पोटॅशियम आहे, यांना काय म्हणतो आपण, अल्कली मेटल्स म्हणतो. म्हणजे हायड्रोजन यांच्यासारख्या पण प्रॉपर्टी दाखवते आणि हॅलोजनसारख्या. आता हॅलोजन म्हणजे काय, तर जसं क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे, बरोबर, तर यांच्यासारख्या पण हायड्रोजन प्रॉपर्टी दाखवते. मग अशा दोघांसारख्या पण प्रॉपर्टी दाखवल्या म्हणून करेक्ट पोझिशन हायड्रोजनची सांगू शकले नाहीत. ग्रुप 1 ठेवायचं की ग्रुप 7 ठेवायचं हे मेंडेलियो सांगू शकलेलं नाही आहे. मग आता ग्रुप 1 आणि ग्रुप 7 कोण आहे बघा बरं. जर तुम्ही ग्रुप 1 बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये हा LI आहे, NA आहे, K आहे, यांना आपण अल्कली मेटल्स म्हणतो. मग हायड्रोजनला याच्यासोबत ठेवायचं की या ग्रुप 7 ठेवायचं, म्हणजे हॅलोजनसोबत, म्हणजे हायड्रोजनला इथे ठेवायचं कोणासोबत, यांच्यासोबत, ते मेंडेलियो सांगू शकले नाहीत. महत्त्वाचा पॉईंट आहे तो. त्यानंतर आणखी जर तुम्ही समोर गेले तर तुमच्या लक्षात येईल काय सांगत आहे बघा, व्हेन एलिमेंट्स आर अरेंज इन इन्क्रीझिंग ऑर्डर ऑफ ॲटोमिक मासेस द राईज इन द ॲटोमिक मास डज नॉट अपियर टू बी युनिफॉर्म. हेन्स टू प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स कुड बी डिस्कवर्ड बिटवीन टू हेवी मेटल्स वॉज नॉट पॉसिबल. बघा जेव्हा एलिमेंट्सला इन्क्रीझिंग ऑर्डर ऑफ ॲटोमिक मास अरेंज केलं तेव्हा त्यांचं जे ॲटोमिक मास राईज होत आहे, म्हणजे वाढत आहे, ते युनिफॉर्मली राईज होत नाही आहे, एकसारखं वाढत नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला प्रिडिक्ट करणं कठीण गेलं की दोन एलिमेंटच्या मध्ये किती एलिमेंट डिस्कवर झालेले आहेत. म्हणजे कसं बघा, जर तुम्ही इथं बघितलं तर इथं काही एलिमेंट्स दिसत आहेत तुम्हाला. हा लिथियम आहे, याचा ॲटोमिक मास किती आहे, 7, याचा 9.4, इथं 11, इथं 12, इथं 14, इथं 16, इथं 19. आता याच्यामध्ये युनिफॉर्मिटी आहे का पावर, याच्यामध्ये 7 आणि 9.4 कितीचा फरक आहे, 2.4 फरक आहे. या दोघांमध्ये कितीचा फरक आहे, याच्यामध्ये जर काढला तुम्ही तर हा 1.6 आहे. या दोघांमध्ये 1 फरक आहे, त्यानंतर या दोघांमध्ये 2 फरक आहे. म्हणजे बघा याच्यामधले जे ॲटोमिक मास इन्क्रीज होत आहेत ते ॲटोमिक मास तुम्हाला इथं एकसारखे इन्क्रीज होता वेळेस दिसत आहेत का, त्यांच्यामध्ये युनिफॉर्मिटी आहे का,
मग युनिफॉर्मिटी नाही तर मग आता बी आणि सीच्या मध्ये किती एलिमेंट्स आहेत, तर इथं 11 हा 12 आला, मग हा 12 हा 14 आला, मग इथं 13 वाला आहे का कोणी, 13 ज्याचा ॲटोमिक मास आहे असं आपण सांगू शकलो नाही याच्यावरून. मग हे झाले डीमेरिट्स, कोणाचे, मेंडेलियो पिरियोडिक टेबलचे डीमेरिट्स म्हणा किंवा तुम्ही त्याला डिसॲडव्हान्टेजेस किंवा लिमिटेशन पण म्हणू शकतात. हा क्वेश्चन, हे दोन क्वेश्चन एक्झाममध्ये येऊ शकतात. महत्त्वाचे क्वेश्चन आहेत मिरिट्स आणि दुसरा कोणता आहे डीमेरिट्स, हे दोन्ही पण क्वेश्चन महत्त्वाचे आहेत. आणखी जर आपण समोर गेलो तर ह्या आपल्याला सिमिलॅरिटी इन हायड्रोजन अँड अल्कली मेटल्स दिलेले आहेत. म्हणजे हायड्रोजन हा अल्कली मेटलसारखा कसा आहे ते सांगितलेलं आहे. बघा, जसं आपल्याकडे हायड्रोजन आहे आणि दुसरा आहे Na, बरोबर, तर हायड्रोजन आणि Na म्हणजे आहे अल्कली मेटल. आता बघा, हायड्रोजन Cl सोबत HCl तयार करते, तसा Na काय तयार करते, NaCl तयार करते. म्हणजे Cl सोबत Na पण कंपाऊंड तयार करते, Cl सोबत H पण कंपाऊंड तयार करते. तसंच बघा, इथं आहे ऑक्सिजन सोबत दिलेला आहे, तर हायड्रोजन आहे आणि सोडियम आहे. हायड्रोजन जसं ऑक्सिजन सोबत H2O तयार करते, तसा सोडियम काय तयार करते, Na2O तयार करते, बरोबर. म्हणजे हायड्रोजन हा Na सारखी प्रॉपर्टी दाखवत आहे. मग तसंच आणखी त्यानं तिसरं एक्झाम्पल घेतलं यससाठी, म्हणजे आपल्याला काय लक्षात येत आहे, हायड्रोजन जो आहे तो या सोडियमसारखी म्हणजे अल्कली मेटलसारखी प्रॉपर्टी दाखवत आहे. कोणासारखी प्रॉपर्टी दाखवत आहे, अल्कली मेटलसारखी. मग तसंच पुढे काय दिलं बघा, आणखी जर तुम्ही समोर गेले तर सांगितलेलं आहे आपल्याला की सिमिलॅरिटी इन हायड्रोजन अँड हॅलोजन, हायड्रोजन आणि हॅलोजनमधली सिमिलॅरिटी आहे. जसं बघा, हा हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन आणि दुसरा आहे Cl. जसं सोडियमसोबत NaH नावाचं कंपाऊंड करते, तसा हा Cl पण काय तयार करते, NaCl तयार करते. म्हणजे बघा, जसं सोडियमसोबत Cl-नं पण कंपाऊंड तयार केलं, तसं सोडियमसोबत हायड्रोजननं पण कंपाऊंड तयार केलं. म्हणजे Cl-नं जे प्रॉपर्टी दाखवली तेच प्रॉपर्टी कोणं दाखवली, हायड्रोजननं बघितली. आणखी जर तुम्ही पुढे गेले तर इथं CH4 आणि CCl4 दिसत आहे, म्हणजे हायड्रोजन आहे आणि दुसरा क्लोरीन आहे. मग हायड्रोजननं कार्बनसोबत CH4 तयार केला, तसा Cl-नं कार्बनसोबत CCl4 तयार केला. म्हणजे Cl पण कार्बनसोबत कंपाऊंड तयार करते, हायड्रोजन पण कार्बनसोबत कंपाऊंड तयार करते. याचा अर्थ हा Cl-सारख्या प्रॉपर्टी दाखवू राहिला आणि Cl-ला काय म्हणतो आपण, हॅलोजन म्हणतो. म्हणजेच काय, तर हायड्रोजन जो आहे तो हॅलोजनसारखी पण प्रॉपर्टी दाखवू राहिला आणि जो हॅलोजन आहे तो, जो हायड्रोजन आहे तो अल्कली मेटलसारखी पण प्रॉपर्टी दाखवू राहिला, दोघांसारख्या पण प्रॉपर्टी दाखवू राहिला. म्हणून त्याच्या पोझिशनमध्ये त्याला ठेवायचं कुठं हे मेंडेलियव सांगू शकलेले नाही आहेत. आणखी आपल्याकडे काही क्वेश्चन आहेत, यूज युअर ब्रेन पॉवर. बघा, आता हे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करण्यासाठी मेंडेलियव पिरियॉडिक टेबलची गरज आहे. काय म्हणत आहे पण, राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स बाय रेफरिंग टू द मेंडेलियव पिरियॉडिक टेबल. मेंडेलियो पिरियॉडिक टेबलचा वापर करून इथं जे काही एलिमेंट्स दिलेले आहेत यांचे ऑक्साईड तयार करायचे आहेत. यांचे ऑक्साईड तयार करायचे आहेत याचा अर्थ काय, तर ऑक्सिजनसोबत यांनी कशा पद्धतीनं कंपाऊंड तयार केले ते आपल्याला मेंडेलियो पिरियॉडिक टेबलचा वापर करून सांगायचं आहे. मग आता हे जर तुम्ही बघितलं तर इथं मी कंपाऊंड तयार करून दिलेले आहेत. जसं सोडियम आहे तर Na2O, SI आहे SiO2, CA आहे CaO, C आहे CO2. मग आता हे तुम्हाला दिसले कुठे, बनवायचे कसे हे बघा, तर हे बनवण्यासाठी आपल्याकडे मेंडेलियो पिरियॉडिक टेबल आहे, ऑक्सिजनसोबतचे कंपाऊंड पाहिजेत आपल्याला. बघा, तर आता आपण मेंडेलियोच्या पिरियॉडिक टेबलमध्ये जर आलो तर इथं ऑक्सिजनसोबतचे कंपाऊंड दिलेले आहेत. बघा, Na2O, इथं हा आहे R2O, त्यानंतर आहे RO, R2O3, त्यानंतर RO2. जसं बघा, आता फॉर एक्झाम्पल आपल्याला Na-साठी सांगितलं होतं, मग आता Na-साठी जर सांगितलं तर इथं R म्हणजे काय घ्यायचं आहे, तुम्हाला Na घ्यायचं आहे. मग काय होणार, Na2 आणि पुढे काय, ओ, अशा पद्धतीनं. पण याला Na2 आपण सध्या असा 2 वरती लिहित नाही, सध्याच्या कन्व्हेन्शननुसार आपण 2 असा खाली लिहितो, बरोबर. मग हा Na2 हा ग्रुप 1 तुम्हाला बनता वेळेस दिसेल. तसं जर तुम्ही कॅल्शियमसोबत जर बघितलं तर कॅल्शियमसोबत हा इथं कॅल्शियम आहे आणि कसं बनते, RO. मग R म्हणजे काय आहे, तुमचा CA, आणि पुढे काय आहे, R-च्या नंतर O आहे, म्हणजे काय तयार होईल, CaO तयार होईल, बरोबर. मग तसंच जर तुम्ही ॲल्युमिनियमसोबत जर बनवलं तर ॲल्युमिनियमसाठी काय, R2O3. मग R म्हणजे ॲल्युमिनियम, हा 2 घ्यायचा आहे आणि O किती घ्यायचे आहे, 3 घ्यायचे आहेत, म्हणजे Al2O3, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही यांचा वापर करून इथं कंपाऊंड्स तयार करू शकता. कसे तयार करायचे ते मी तुम्हाला सांगितले. जर तुम्ही कार्बन घेतला, समजा कार्बन जर घेतला तर कार्बन कसा तयार करते, RO2, म्हणजे R-च्या ठिकाणी कार्बन आणि पुढे काय येणार, O2, म्हणजे काय तयार होईल, CO2 तयार होईल, बरोबर. मग हे आपल्याला समजलं, आज असे वेगवेगळ्या एलिमेंटसाठी आपण काढले. आता पुढचा क्वेश्चन आहे,
राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स विथ हायड्रोजन. आता कोणासोबत हायड्रोजन, रेफरिंग टू द मेंडेलियन पिरियॉडिक टेबल. मग आता हे जे सर्व इथं दाखवलेले आहेत हे हायड्रोजनसोबत कशा पद्धतीनं कंपाऊंड तयार करतात ते तुम्हाला सांगायचं आहे. मग जसं कार्बन आहे, सल्फर आहे, तर बघा जर कार्बन असेल तर CH4, सल्फर असेल तर SH2, BR असेल तर BRH आहे ना, AS असेल तर ASH3 असं तुम्हाला दिसत आहे. मग आपण चेक करू पिरियॉडिक टेबलमध्ये. आता जर तुम्ही पिरियॉडिक टेबलमध्ये बघितलं तर कार्बनसाठी पहा, आता कार्बन कुठे दिसत आहे, हा दिसत आहे, आणि त्याचा हायड्रोजनसोबत कंपाऊंड म्हणजे काय, RH4, म्हणजे R म्हणजे C आणि पुढे काय आहे H4, म्हणजे काय तयार होईल, CH4. आणखी जर समोर गेले तुम्ही, जर समजा तुम्ही नायट्रोजनसाठी बघितलं तर नायट्रोजनसाठी काय होणार, RH3, म्हणजे R म्हणजे N आणि पुढे काय येणार, H3, म्हणजे काय तयार होईल, NH3 तयार होईल, बरोबर. जर तुम्ही ऑक्सिजनसोबत जर बघितलं तर ऑक्सिजनसोबत काय, RH2, म्हणजे ऑक्सिजन आणि H2OH2, मग OH2लाच आपण असं लिहितो आता H2O आहे ना, अशा पद्धतीनं लिहितो. म्हणजे अशा पद्धतीनं हायड्रोजन आणि कार्बनसोबत या वेगवेगळ्या एलिमेंटचे कंपाऊंड कसे तयार करायचे हे इथं मेंडेलियूच्या पिरियॉडिक टेबलमध्ये आपल्याला दिसत आहे. म्हणजे अशा पद्धतीनं काय केलं, आपण जो मेंडेलियूचा पिरियॉडिक टेबल होता तो बघितला, आणि महत्त्वाचं आहे याच्यामध्ये ज्या काही गोष्टी मेंडेलियव यांनी सांगितलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये त्यांचे डिमेरिट्स आणि मिरिट्स ह्या पण खूप महत्त्वाचे आहेत, ज्याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन विचारल्या जाऊ शकतो. आता पुढचा जो टॉपिक आहे आपला खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, ज्याचं नाव आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल, आणि सहसा याच्यावरती जास्त क्वेश्चन फॉर्म होतात. म्हणजे आतापर्यंत जे बघितलं आपण हे बेसिक होतं, आणि आता आपल्याला महत्त्वाचं बघायचं आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल, आणि हा या चॅप्टरचा मोठा टॉपिक आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत, ज्या आपण पुढील लेक्चरपासून बघू.